नगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पोलिसांना धमकावल्यानंतर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक राहुल दुबाले हे आक्रमक झाले असून निलेश लंके यांनी पोलिसांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी राहुल अर्जुनराव दुबाले, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना. लंके साहेब, मला वाटलं तुम्ही श्रीरामासारखे विचार असते, पण त्या श्रीलंकेच्या रावणासारखे तुम्ही विचार आहेत. पोलिसांचा बाप येतोय सांगा त्यांना म्हणणारे, एवढी सत्तेची मगरुरी. आम्ही तुम्हाला चांगलं समजत होतो, 4 महिने बाद झाले पोलीस परिवार स्वतःच्या बापाला भावाला बघितलं नाही. अहो, रस्त्यावर उभा राहून तुमची सभा, तुमची आंदोलनं, तुमच्या मिरवणुका करते आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याची पाठ थोपटण्याऐवजी तुम्ही त्यांना सांगताय की थोडे दिवस थांबा, त्यांचा बाप येतोय. अहो, पोलिसांचा बाप बनायला 12 हत्ती तर दूध पिऊन यावं लागतं तवा बाप बनतो. आमचं काय अस्तित्व आहे की नाही? आम्ही पोलीस परिवार आहेत, आम्ही पोलीस बॉयज आहेत, आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाही जर आमच्या बापावर कुणी जात असेल तर. या सरकारमध्ये, या शासनामध्ये पोलिसांचा कुणी प्रतिनिधित्व नाही म्हणून तुम्ही आम्हाला डायरेक्ट बोलताय. तिकडे अमरावतीमध्ये एक नेता पोलीस डीसीपी सारख्या अधिकाऱ्यावर चढतोय, तिकडे कोकणामधला एक नेता बाप काढतोय. आता तर चक्क तुम्ही आमचा बापच बनून यायला लागले. अहो, तुमचं रक्षण करणारा, तुमच्या सोबत फिरणारा बॉडीगार्ड आहे, त्याला पण ही गोष्ट पटलेली नाहीये कारण तुम्ही आमच्या पोलिसांचा बाप काढताय. पण आम्ही महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना याचा तीव्र निषेध करतोय. लंके साहेब, तुम्ही पोलीस तमाम पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची माफी मागा कारण या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महत्वाचा घटक म्हणजे पोलीस आहे. माफी मागा, पोलीस परिवार तुमचा जाहीर निषेध करतोय. धन्यवाद.